सोयरिया हे खूप महत्त्वाचं आहे की माझ्या डोळ्यामध्ये सदैव विठ्ठला तुझीच मूर्ती असो. आणि तर डोळ्यांमध्ये म्हणजे केवळ आपले जे फिजिकल डोळे आहेत तेवढ्यापुरतं नाही तर अंतरचक्षु जे आहेत त्यामध्ये देखील म्हणजे अंतर्मनात देखील तुझीच प्रतिमा उमटलेली असू दे सदैव. हे मागणं खूप महत्त्वाचं आहे. 100%. मला मुद्दामून सांगायचंय, आपण छान प्रमाण दिलंय, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. या डोळ्यांना नको ते पाहण्याची सवय खूप लागली. हे संतांना 400 वर्षांपूर्वी 700 वर्षांपूर्वी देखील कळत होतं. त्यावेळेचा काळ जरा तरी बरा होता. आज माझ्यासारख्याच्या डोळ्यांना काय काय पाहावं लागतं हे आपल्यालाही माहिती आहे. पण मी नुसत्या चर्मचक्षूंचा वापर केल्यानंतर मला भगवंत आकळला असं मी म्हणू नाही शकत. मला मूर्ती दिसेल. चर्मचक्षूंचा जर मी उपयोग केला तर मला फक्त आणि फक्त मूर्ती दिसेल. संतांना ते अभिप्रेत नाही आहे. म्हणून चर्मचक्षूंच्या ऐवजी मी ज्ञानचक्षूंनी जर बघायला सुरुवात केली आणि त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन सांगू ज्ञानचक्षू मला नसले तरी चालतील, पण मला श्रद्धाचक्षू जरी मिळाले ना तरी मला खऱ्या अर्थाने तो भगवंत जाणवेल, त्याचं अस्तित्व जाणवेल. आणि मग मी प्रत्येकामध्ये मी हा आपण उल्लेख केला, फार चांगला केला, म्हणजे मी खरं तर आपल्याला धन्यवाद देईन की चांगला एक मुद्दा मला आपण आठवण करून दिलीत. मी आपल्याला एक दृष्टांत सर्वांना माहिती असलेला सांगू. नाथ ज्यावेळी कावडीमधनं नाथ महाराज पाणी घेऊन आले ना गंगेचं, त्यावेळी वाळवंटामध्ये ते एक गाढव तडफडताना, लोकांच्या साठी मी सांगतो, माझ्यासारख्यांसाठी सांगतो, की गाढव तडफडताना दिसलं आणि नाथ महाराज तिथे गेले, कावडीतलं गंगेचं पाणी जेवढं वाहून आणलं होतं त्याच्या मुखात घातलं. पटकन एकाने प्रश्न विचारला, नाथ महाराज काय करताय? अहो गाढव येते, गाढवाला तुम्ही हे पाणी पाजताय. नाथ महाराज हसले आणि फक्त हात जोडले आणि एवढंच म्हणाले, बाळा तुला ते गाढव दिसतंय, अरे माझा पांडुरंग आहे तो माझ्याकडे हे पाणी मागतोय. आता लक्षात आलं असेल की चर्मचक्षूंनी पाहिल्यानंतर ते गाढव दिसतंय, श्रद्धाचक्षूंनी पाहिल्यानंतर 100% नाथ महाराजांना तो पांडुरंग दिसला. जळीस्थळी काष्ठी पाषाणी मला जर भगवंत दिसायला लागला की ओळखायचं मी चर्मचक्षूंचा नाही उपयोग करत आहे, मी श्रद्धाचक्षूंचा उपयोग करतोय. हे केव्हा साध्य होतं? पुन्हा तुकोबांना शरण जावं लागतं. तुकोबा एका अभंगाच्या माध्यमातून आम्हाला सांगतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. मग आपल्याला कळतं की तुकाराम महाराज स्वतःला उपदेश नाही करत आहेत, माझ्यासारख्या जडजीवांना उपदेश करण्यासाठी लेकी बोले सुने लागे अशा न्यायाने ते हा उपदेश करत आहेत. आणि मग डोळे तुम्ही पहा सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव गे राही विठोबाचे पायी. आणि मग तुका म्हणे जीवा नको सोडू रे केशव, हे केव्हा सत्य होईल? आपण म्हटलं तसं की माझे चर्मचक्षू मी जेव्हा श्रद्धाचक्षूंमध्ये परिवर्तित करेन, पुन्हा तिथे तोच मुद्दा आला की सद्गुरूंची कृपेशिवाय दुसरं हे शक्य होणार नाही. आज मला कदाचित मूर्ती दिसेल, पण हळूहळू हळूहळू माझे श्रद्धाचक्षू जेव्हा मुक्त होतील, उघडे होतील, तेव्हा मला मूर्ती नाही दिसायला लागणार, मला जळीस्थळी काष्ठी पाषाणी मला भगवंत दिसायला लागेल. मी मुद्दा म्हणून एक उल्लेख करतो या ठिकाणी, संतकवी दासगणू महाराज माहीत नाही तसं महाराष्ट्रात कोणीच नाही. आपण जर गजानन विजय ग्रंथ काढून पाहिलात तर गजानन विजय ग्रंथात किंबहुना आरती जरी गजानन महाराजांची शेगावची आपण ऐकलीत, काय वर्णन केले दासगणू महाराजांनी, जिकडे पहावे तिकडे तू दिससी नाही ना. वैभवजी ही जर भावना खरंच माझ्या मनात दृढ झाली आणि मला हे दिसायला लागलं, माझे सद्गुरू माझा भगवंत माझा आराध्य दैवत मला सगळीकडे दिसतंय, ओळखायचं की आता चर्मचक्षू नाही काम करत आहेत, भगवंताच्या सद्गुरूंच्या कृपेने माझे श्रद्धाचक्षू काम करायला लागले, ही अवस्था यावी, हीच तर प्रत्येक आध्यात्मिक पांथस्थाची ओढ असली पाहिजे ना. महाएकादशीच्या निमित्ताने मी ते हे भगवंताकडे एवढंच मागणं करेन की एकदा तरी कधीतरी हा क्षण मला अनुभवायला मिळू देत की माझे चर्मचक्षू नव्हेत श्रद्धाचक्षू उघडे होऊ देत आणि तुझं रूप मला डोळे भरून खऱ्या अर्थाने याची दही याची डोळा पाहण्याचा अनुभव मला मिळू दे, तो आनंद मला मिळू देत. तोच फक्त मागण्याचा भाग, भगवंताकडे काहीतरी मागायचं असतं ना, हा एवढं जरी आम्ही मागणं मागितलं आणि भगवंतांनी ते पूर्ण केले आमचे कोड, काय वैभवजी दुसरा अध्यात्म क्षेत्रामध्ये अजून मी अपेक्षा काय करायची त्याच्यापेक्षा वेगळी नाही. अगदी खरं आहे आणि हेच तर मागणं आहे. आणि